मित्रांनो परिसर हा शब्द आपण नेहमी ऐकतो पण परिसर म्हणजे नेमके काय हे आपल्याला माहीत आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू यातील फरक कोणता आणि तसेच परिसर म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे चला तर सुरू करूया इझी लर्निंग कॉन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपणा सर्वांचे स्वागत करतो हे चित्र बघा या चित्रातील वस्तू तुम्हाला ओळखता येतात का बघा चित्रांमधील वस्तू कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत आणि ते पदार्थ कोठे सापडतात आणि चित्रामध्ये दिसत असलेल्या वस्तूंचे उपयोग नेमके कोणते ते सांगा आता हे चित्र बघा या चित्रातील वस्तूही तुम्हाला ओळखता येतील ह्या वस्तू कोठे मिळतात आणि या वस्तूंचा उपयोग कोणता हे सांगा आता हे चित्र बघा आपल्या अवतीभोवती नजर टाकूया आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो कोणत्या वस्तू आहेत आपल्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला माती दगड धोंडे आहेत नद्या आहेत नाले तळी आहेत हवा आहे डोंगर आणि टेकड्या आहेत जंगले सुद्धा आहेत शेते घरे आणि रस्तेही आहेत तसेच उजाळ रानमाळे आहेत वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वेली यांनी आपला परिसर सजला आहे आणि आपणही या परिसराचाच एक भाग आहोत समजलं तुम्हाला परिसर म्हणजे काय या परिसरामध्ये आपण जिकडे नजर टाकू तिकडे वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात आणि परिसरातील वस्तू ह्या सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू अशा दोन भागामध्ये विभागल्या जातात आता सजीव कोणते आहेत निर्जीव कोणते आहेत सजीव म्हणजे काय आणि निर्जीव म्हणजे काय हे बघूया एका उदाहरणावरून हे बघूया चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करूया दगड तुम्ही बघितला आहे दगड जिथे आहे तिथेच पडून राहील म्हणजेच दगड जिथे असतो तिथेच तो पळून असतो त्या दगडाला कोणी जर उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल म्हणजे कुणी त्याला हलवल्याशिवाय दगड जागा बदलू शकत नाही दगड चालताना तुम्ही कधी बघितला आहे का दगड सुद्धा नाही जसे आपण जेवण करतो तसे दगड जेवत नाही त्यामुळे दगडाची वाढही होत नाही आपण दररोज जेवण करतो अन्न खातो आणि त्यामुळे आपली वाढ होते परंतु दगड जवत नाही आणि तो जवत नाही म्हणून त्याची वाढही होत नाही तसेच दगडाला पिल्लेही होत नाहीत तुम्ही पिल्ले बघितले असतील मांजरीची पिल्ले कोंबडीची पिल्ले परंतु दगडाची पिल्ले कधी बघितली का दगडाला पिल्ले होत नाहीत आणि चिमण्यांचे तसे नाही चिमण्यांना घरटे बांधायचे असते त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात चिमण्या उडताना आणि इकडे तिकडे फिरताना तुम्ही बघितल्या असतील नक्कीच बघितल्या असतील ह्या चिमण्या किडे आणि धान्यांचे कण खातात आणि ते किडे आणि धान्यांचे कण खाऊन त्यांची वाढ होते चिमण्या घरट्यात अंडी घालतात आणि या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडतात चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात काय कारण असेल तर चिमणी सजीव आहे आणि दगड निर्जीव आहे सजीव म्हणजे त्याच्यामध्ये जीव आहे चिमणीमध्ये जीव आहे आणि दगडामध्ये जीव नाही आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात म्हणजे परिसरामध्ये ज्या वस्तू आपल्याला दिसतात त्या सर्व वस्तूंचे दोन गट पडतात ते कोणते तर सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू सजीवांचेही दोन गट पडतात प्राणी आणि वनस्पती जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशीच वनस्पतींना सुद्धा पिल्ले होतात तुम्ही बघितली का वनस्पतींची पिल्ले तर वनस्पतींची पिल्ले कशी असतात ते बघूया वनस्पतींना फळे असतात त्या फळांमध्ये बिया असतात आणि या बियांपासून नवीन रोप तयार होतात आणि ती वनस्पतींची पिल्लेच असतात या रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते वनस्पती हालचालही करतात तुम्ही बघितल्या का वनस्पतींच्या हालचाली कधी व वनस्पतींना म्हणजे झाडांना तुम्ही कधी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना बघितलं का वनस्पती हालचाल करतात म्हणजे त्या वनस्पती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत परंतु त्यांच्या ज्या हालचाली असतात त्यांच्या हालचाली म्हणजे कडीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघळतात पण वनस्पतीतील सगळ्याच हालचाली इतक्या सहज आपल्या लक्षात येत नाहीत रोपांनाही अन्नाची गरज असते वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत ती आपली जागा बदलू शकत नाहीत कारण वनस्पतींची जी मुळे असतात ती मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात आणि मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे कोणता फरक वनस्पती आपली जागा बदलू शकत नाहीत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते जाऊ शकत नाहीत आणि प्राणी आपली जागा बदलतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते जात असतात हाच मोठा फरक वनस्पती आणि प्राणी यांच्यात आहे आता हे चित्र पहा आणि सांगा पाहू चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगा आणि त्या वस्तू जर सजीव असतील तर त्या वस्तू वनस्पती आहेत की प्राणी ते सांगा जरा डोके चालवा आगाडीचे इंजन तुम्ही बघितले असेल ते इकडून तिकडे ये जा करत असते मग हे इंजिन आपली जागा बदलते मग ते सजीव आहे की निर्जीव आणि सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली आपण बघितलं वनस्पती सजीव आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये जीव आहे म्हणजेच झाड हे सजीव आहे आणि या सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली मग ती खुर्ची सजीव आहे की निर्जीव डोके चालवा विचार करा आणि सांगा सांगा पाहू तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत सांगा पाहू आपल्या परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते असते आणि ते नाते नेमके कसे असते बघूया पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत सर्व सजीवांना त्यांची गरज असते म्हणजे सर्व सजीव जे आहेत त्या सर्व सजीवांना पाण्याची आणि हवेची गरज असते तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते आणि ते अन्न सर्व सजीवांना परिसरातूनच मिळते जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही या सजीवांना है। परिसरातूनच मिळतात पक्षी घरटी बांधतात त्यासाठी पक्षांना कापूस काड्या धागे अशा गोष्टी लागतात आणि त्या सर्व गोष्टी म्हणजे त्या सर्व वस्तू त्यांना परिसरातूनच मिळतात माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो म्हणजे आपल्याला परिसरातून कितीतरी वस्तू मिळतात कापूस लोकर रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात आणि यापासून आपण कापड विणतो माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया टोपल्या वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो घर बांधण्यासाठी माती दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात आपण बघितलं बीपासून नवीन रोप तयार होते म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते म्हणजेच वाऱ्याची मदत बिया विखरुण्यासाठी झाली सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाळे कोल्हे यांसारखे प्राणी खातात पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात आणि ते मातीत मिसळतात झाडांची सुद्धा गळतात आपण बघतो झाडांची पाने गळतात आणि खाली पडतात आणि तीही मातीत पडून कुजतात आणि त्यामुळे माती कसदार होते या कुजलेल्या वस्तूंपासून खत तयार होते आणि माती कसदार होते आणि कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते म्हणजेच निर्जीव वस्तूमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात मातीमध्ये सजीवांपासून बदल घडून आला म्हणजेच निर्जीव वस्तूमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात माहीत आहे का तुम्हाला मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो आणि त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात जसे कोकण तुम्ही बघितले असेल कोकणाची बी त्याला काटे काटे असतात अशा ज्या बिया आहेत अशा बिया मेंढीच्या केसांमध्ये किंवा आणखी इतर प्राण्यांच्या केसांमध्ये सुद्धा अडकतात ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तेथे पडतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते म्हणजेच प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात आपण काय शिकलो बघूया आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत काही सजीव आहेत काही निर्जीव आहेत सजीव स्वतःहून हालचाल करतात म्हणजे सजीव आपली जागा बदलतात सजीवांना अन्नाची गरज असते अन्न खाऊन त्यांची वाढ होते आणि त्यांच्यापासून म्हणजे सजीवांपासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात हे सर्व आपण शिकलो आता हे नेहमी लक्षात ठेवा परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात आता ज्या वस्तूंमुळे सजीवांच्या गरजा भागतात अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओविषयी तुमच्या कमेंट्स मला इथे टाईप करून पाठवा आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील